यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती असणारे प्रवीण राऊत यांना ईडीने दणका दिलाय। 1034 कोटी जमीन घोटाळा प्रकरणामध्ये ईडीने एसटीआयएलशी संबंधित प्रवीण राऊत यांना अटक केलेली आहे। एक मोठी बातमी म्हणावी लागेल, संजय राऊत यांच्यावर किरीट सोमय्या सुद्धा आरोप करत होते, त्यांचे निकटवर्तीय याच्यामध्ये सामील असल्याचा आरोप त्यांनी केला होता आणि आता ईडीने एक मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय। बघत पुढची बातमी, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी म्हणून पाहवत नाही, भाजपच्या मुंबईतल्या नेत्यांची यावर काय भूमिका आहे हे स्पष्ट व्हायला हवं। काँग्रेसच्या राजवटीत झालं नाही, त्यापेक्षा जास्त ताकदीनं मुंबईला ओरबडण्याचा, महत्त्वाचे उद्योग पळवण्याचा हा प्रयत्न आहे। एखाद्या राज्याचा विकास झाला म्हणून आमच्या पोटामध्ये दुखण्याचं कारण नाही, प्रत्येक राज्याचा विकास व्हावा ही आमची भूमिका आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी बजेटवरून मोदी सरकारवर हल्ला बोल केलाय। काँग्रेसच्या राजवटीत झालं नाही कधीच, त्यापेक्षा जास्त ताकदीनं मुंबईला खेचण्याचा, मुंबईला ओरबडण्याचा, मुंबईतले महत्त्वाचे उद्योग पळवण्याचा, मुंबईतले आंतरराष्ट्रीय आर्थिक स्वरूपाचे प्रकल्प आणि योजना गाडण्याचा हा प्रयत्न होता।